नमस्कार। नमस्कार महेश सर। लाईवला थोड्याच वेळात आपण सुरुवात करतो आहे, तर सर्व आपल्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम माझा परिचय करून देतो आपल्याला। मी ॲग्रिकॉस रोहित गणेशराव कांगणे, माजी विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। प्रोग्राम सुरू करण्याच्या आधी मी इनबचच्या आपल्या पेजच्या सर्व मंडळींना ते मंडळींचे आभार मानतो की त्यांनी युवकांसाठी एक फार सुंदर व्यासपीठ या पेजच्या निमित्त उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या आजच्या विषयात हात घालतो। तर मित्र हो, आजचा आपला विषय असा आहे की ॲग्रिकॉस अगेन्स्ट कोरोना। तर ॲग्रिकॉस काय आहे आणि हे ॲग्रिकॉस संघटना आहे की काय, विद्यार्थ्यांची नेमकं हिचं कार्य काय आहे, हे आपण आज या फेसबुक लाईव्हच्या निमित्त आपण जाणून घेणार आहोत। तर मित्र हो, ॲग्रिकॉस हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल, बऱ्याच वेळा आपल्या वाचनातही आलेला असेल। मी माझा परिचय करून देतानाही याआधी ॲग्रिकॉस हा शब्द वापरला। तर कोण हे ॲग्रिकॉस, या ॲग्रिकॉसचा अर्थ काय? तर एक सिंपल आणि साध्या भाषेत जर विचार करायचं झालं तर ॲग्रिकॉस म्हणजे कृषी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेली किंवा घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी म्हणजे ॲग्रिकॉस। तर हे सगळे विद्यार्थी जे कृषी महाविद्यालयामध्ये ज्यांना आपण ॲग्रिकॉस म्हणतो, या सर्वांचं जर आपण बॅकग्राऊंड याआधी जर बघितलं तर हे सगळे 90% विद्यार्थी जवळपास हे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत। या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जर घरचा मुख्य व्यवसाय जर आपण बघितला तर तो पूर्णपणे शेती आहे। तर मित्र हो, सर्व जे ॲग्रिकॉस विद्यार्थी आहे यातले 80% विद्यार्थी हे शेतीशी निगडीत आहेत, ज्यांचा घरचा मुख्य व्यवसायसुद्धा हा शेती आहे। तर आज आपण या ॲग्रिकॉस विषयी आणि त्यांनी केलेल्या विविध कार्याविषयी जाणून घेणार आहे। तर मित्र हो, ॲग्रिकॉसची जर एक सिंपल डेफिनेशन मी तुमच्यासमोर तर मांडलेली आहे, आता तुम्हाला इथून पुढचा विषय समजायला थोडं सोपं जाईल। तर आता सध्या कोरोनाचा फार मोठा प्रादुर्भाव इथे सुरू आहे, पूर्ण देश यामधनं सफर करत आहे, महाराष्ट्राला फार मोठी झळसुद्धा कोरोनामुळे बसलेली आहे। तर ज्यावेळी 2 महिन्याआधी हा कोरोनाचा प्रभाव सुरू झाला तेव्हा आपण सर्व बघत होतो की सगळं बंद होतं आहे, सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत आहे। सगळी इंडस्ट्री जरी बंद होत असली तरी आपली एकमात्र शेती ही इंडस्ट्री कंटिन्यू सुरू होती। तर आपली अर्थव्यवस्था इथून पुढची शेतीवरती फार मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे, हे आपल्याला माहीतच आहे। तर इथून पुढे प्रत्येक लोक पुढे आले, मदत करण्यासाठी पुढे सरसावले। तर आम्ही ॲग्रिकॉस म्हणजे कृषी मित्रांनी सुद्धा ठरवलं की अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, आपणही काहीतरी करायला पाहिजे, आपलंही काहीतरी समाजाचं देणं लागतं। तर ती कशा स्वरूपात, फील्डवरती आपण उतरू नाही शकत, लॉकडाऊन आहे। तर आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली होती मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत गोळा करण्यासाठी, तर आम्हाला ही कल्पना सुचली की आपण घरी बसून नेमकं काय करू शकतो, महाराष्ट्राला या संकटामध्ये आपण ॲज अ ॲग्रिकॉस काय मदत करू शकतो। तर मित्र हो, आम्ही ॲग्रिकॉस अगेन्स्ट कोरोना या बॅनर अंतर्गत मिशन CM फंडची सुरुवात केली, या मोहिमेला सुरुवात केली। तर काय आहे हे मिशन CM फंड? तर मिशन CM फंड अंतर्गत आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातले जेवढे आजी माजी विद्यार्थी आहे हे सर्वांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री सहायता निधीस, मदत निधीस गोळा करण्याची सुरुवात केली। तर या 1 ते 1.5 महिन्याच्या या कालावधीमध्ये जवळपास आज रोजी 23,50,000 रुपयांचा मदत निधी हा आम्ही आमच्यातर्फे गोळा केलेला आहे। तर एवढ्या अल्पशा कालावधीत
आणि प्रत्येकाने याआधी सुद्धा आपल्यातर्फे वैयक्तिकरित्या कोणी त्यांच्या ज्या जिथे ते जॉबला आहेत तिथे त्यांनी याआधी CM फंड PM फंडला मदत निधी गोळा केला होता, तरी सुद्धा एक ॲग्रीकॉसचं आपलं देणं आहे आणि आज ॲग्रीकॉस एकत्र होऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी उभी राहते आहे, त्यामध्ये सर्वांनी मदत निधी गोळा करण्यास सुरुवात केली. तर मित्र हो, एवढ्या कमी वेळामध्ये आपण फार चांगल्या प्रकारे एक मदत निधी गोळा केला. सुरुवात आमची झाली होती, आम्ही एक 10 लाख रुपयाचा हे केलं होतं की 10 लाख रुपये तरी निदान आपल्यातर्फे जमा झाले व्हायला पाहिजे, पण सर्वांचा उत्कृष्ट आणि प्रचंड प्रतिसाद बघता जवळपास फक्त 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 23,50,000 रुपयांपर्यंत पोचलेलो आहे आणि आमचा मानस आहे की येत्या काही दिवसामध्ये कमीत कमी 35 लाख रुपये मदत निधी आमच्यातर्फे जमा व्हावा. तर मित्र हो, ही मिशन CM फंड याची सुरुवात कशी झाली, याचा उद्देश काय होता, याकडे आपण आता वळूया. तर 2013 साली जी आमची सिरीज, म्हणजे 2013 मध्ये जे पासआउट झाले ती SS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 
स्वतःचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने एक सुरुवात केली थोड्याफार प्रमाणात फंड गोळा करण्यासाठी. त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर त्यांचे सिनियर्ससुद्धा एकत्र झाले. ह्या दोन तीन सिरीज जेव्हा एकत्र झाल्या तेव्हा सर्वांनी मिळून ठरवलं की आपण एक एक सिरीज जसं करतोय तर याला कुठेतरी एका मोहिमेचं स्वरूप देऊया, जेणेकरून जास्तीत जास्त मदत निधी हा आपला आपण महाराष्ट्राला जमा करून देऊ शकू आणि समाजापुढे एक आदर्श ठेवू शकू की ॲग्रिकॉसचे जे विद्यार्थी आहेत यांचं संघटन कौशल्य किती चांगलं आहे आणि यांच्यात किती युनिटी आहे की इतक्या लवकरात लवकर यांनी एवढा जास्त मोठा मदत निधी जमा केलेला आहे. तर मित्र, सुरुवात इथनं झाली, एक एक सिरीज आम्ही जोडत गेलो. सोशल मीडिया जसं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यांच्या माध्यमातून आम्ही आमचे जे काही जुने एकदम सिनियर्स आहेत, काही सुपर सिनियर्स आहे, या सर्वांशी आम्ही जुळत गेलो, त्यांना ॲड करत गेलो, त्यांच्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचवत गेलो. तर ही सगळी माहिती आम्ही त्यांना शेअर करत गेलो, त्यांचे वेगवेगळे ग्रुप बनले त्यांच्या सिरीजनुसार. आज सगळ्यात जुनी सिरीज जर आपण बघितलं की 2003 साली जे पासआउट झालेले आहेत, म्हणजे कमीत कमी आज 17 वर्षाआधी जे ज्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातनं पदवी ग्रहण करून बाहेर पडले, अशा आमच्या सिनियर्सनी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केली. तर आमचीही इथून पुढचं असा मानस आहे की जवळपास आजपर्यंत जेवढे विद्यार्थी शिक्षण घेऊन या विद्यापीठातनं बाहेर पडले, त्यास माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना, माझी विद्यार्थी मित्रांना एकत्र करत एक भरघोस मदत निधी हा आम्ही या महाराष्ट्राच्या जडणघडणासाठी कोरोनाच्या या संकटकाळी आमच्यातर्फे जावा असा आमचा मानस आहे. तर या मोहिमेला सर्वात आधी आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये सक्सेसफुली राबवलं. हा झाला आमचा या मिशनचा फेज वन. फेज टूमध्ये आम्हाला फार महत्त्वाचं एक कार्य करायचं आहे की आज आपलं पेज असेल, आपल्या पेजचे जे इनबसचे पेज आहे, या पेजच्या माध्यमातून आम्हाला इतर विद्यार्थी जे नॉन ॲग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत, काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, मेडिकल कॉलेजेस आहे, की ज्यांची विद्यार्थ्यांची संख्या ही आमच्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे, त्यांनी जर याच पद्धतीने आमच्या पद्धतीने एकत्र येत जर हा मदत निधी किंवा याच पद्धतीचं एक मिशन त्यांनी त्यांच्या संस्थेच्या नावाने जरी राबवलं, तरी आज महाराष्ट्राच्या या कोरोना संकटकाळी फार मोठा मदत निधी त्यांच्यातर्फे सुद्धा उभा होऊ शकतो. तर मी त्यांनासुद्धा विनंती करतो की त्यांनी या मोहिमेकडनं आदर्श घ्यावा, प्रेरणा घ्यावी, त्यांना जी काही मदत हवी असेल की आम्हाला ज्या काही अडचणी आल्या किंवा आम्ही कुठल्या पद्धतीने कार्य केलं या सर्व गोष्टींची जर त्यांना माहिती हवी असेल तर कृपया त्यांनीसुद्धा आम्हाला संपर्क करावा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, हवा तो हवी ती मदत आमच्यातर्फे आम्ही त्यांनासुद्धा देऊ. मित्र हो, हे मिशन चालवत असताना आपले बरेचसे काही माजी विद्यार्थी म्हणू शक माजी विद्यार्थी आहेत की जे आज मनोरंजन कलाक्षेत्रामध्ये, त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये फार उच्च पदावरती गेलेले आहेत. त्यांच्यापैकी एक आमचे जे सिनियर आहे, बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहीत नसेल की भारत गणेश पुरे सर जे आहेत हे ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकॉस आहे,
तर त्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठं प्रोत्साहन, या मोहिमेची माहिती घेतल्यानंतर आम्हाला फार मोठं प्रोत्साहन त्यांनी दिलं. वेळोवेळी इतर विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी त्यांनी लाईव्ह व्हिडिओसुद्धा केले. तर या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्येही बरीचशी जागरूकता निर्माण झाली. त्यांचा व्हिडिओ बघून बरेचसे जुने विद्यार्थी पण परत कॉन्टॅक्टमध्ये आले की अरे काहीतरी मोहीम सुरू आहे. आणि भारत गणेशपुरे साहेबांनी उल्लेख केला आपल्या विद्यापीठाचा, तर ते त्यांचे सुद्धा आम्हाला फार मोठी मदत झाली. त्याचबरोबर काही राजकीय क्षेत्रातील ॲग्रिकॉस मंडळी आहे, चंद्रकांतदादा ठाकरे असतील की जे वाशिम जिल्हा परिषदेचे आत्ता सन्माननीय अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या बॅचमेटला आणि इतर ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांना विनंती केली या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची. त्याचबरोबर अकोल्याचे बाळापूरचे आमदार असतील नितीन बाप्पू देशमुख, त्यांनी एक पत्र आम्हाला दिलं. त्यामध्ये त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची प्रशंसा केली और एक शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती दिली. व कुठल्याही संकटकाळी किंवा इथून पुढचा जो तुमचा भाग 2 विषयी आम्ही जी त्यांना माहिती दिली, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांनी मदत करण्याची तयारीसुद्धा दाखवली. तर याचबरोबर अकोल्याचे पालकमंत्री असतील बच्चू कडू, त्यांनीसुद्धा या मोहिमेचं कौतुक केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर रोहितदादा पवार, जे सध्या यंग लीडर आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी स्वतःहून फेसबुकच्या आमच्या पोस्ट बघून, ट्विटरवरच्या आमच्या पोस्ट बघून, आमच्या या मोहिमेचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केलं. आम्हाला प्रत्यक्षरित्या आमचा मोबाईल नंबर घेऊन आम्हाला कॉल केला व ही मोहीम आपण फार चांगल्या प्रकारे राबवत आहे. आणि इथून पुढील टप्प्यात जरी त्यांना जर कुठली त्यांची जर कुठली मदत लागत असेल, तर त्यांनी त्यांचे पर्सनल नंबरही आम्हाला शेअर केले की तुम्ही फार चांगलं काम करताय. तर मित्र हो, अशी शाबासकीची थाप जर आपल्या सर्वांवरती पडत गेली तर आमचाही उत्साह हा द्विगुणित होतो. आणि त्याच पद्धतीने एक छोटीसं रोपटं असलेलं हे आता एक मिशनचं स्वरूप यांनी घेतलेलं आहे की आम्ही सुरुवात फक्त 10 लाख रुपये आपल्यातर्फे जावे या पद्धतीने केली होती, पण आज 25 लाख रुपये सहज एक ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही या मोहिमेच्या अंतर्गत जमा करू शकलो. यातूनच ॲग्रिकॉस या शब्दामध्ये असलेल्या युनिटीची जाण आपल्याला इथे येते. तर ही ॲग्रिकॉस बघ कुठली संघटना आहे का? तर नाही. तर ही कुठली राजकीय संघटना नाही, ही कुठली रजिस्टर संस्था नाही. तर ॲग्रिकॉस म्हणजे हे फक्त एक आपलं देशभर पसरलेलं कृषी मित्रांचं एक कुटुंब आहे, ज्यामध्ये जात, धर्म, पंत, वर्ण असे या प्रकारचं कुठलाच भेदभाव नाही आहे. तर अस्सल आपलेपणाचं नातं, हे अस्सल आपलेपणाचं नातं आम्ही नेहमी ॲज अ ॲग्रिकॉस जपत असतो. आज महाराष्ट्रात, भारतात, कुठल्याही को भारत कानाकोपऱ्यात जरी आम्ही गेलो आणि तिथे कुठलंही संकट असलं आणि समोरच्याला जर हे कळून चुकलं की बा हा विद्यार्थी हा ॲग्रिकॉस आहे, तर तो कुठलेही मनामध्ये काही शंका न ठेवता समोर येतो. यामधले बरेचसे उदाहरणं आहेत. बरेचसे विद्यार्थी आज आपल्या मोठमोठ्या पदावरती महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, दिल्लीमध्ये आहेत, की जिथे आपले विद्यार्थी गेल्यानंतर त्यांना ते मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. तर मित्र हो, अशा प्रकारचं हे आमचं एक ॲग्रिकॉसचं एक कुटुंब आहे. तर या कुटुंबाची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठीच खास आम्ही इथे आलेलो आहे. मित्र हो, आपण बघू शकता की सध्या जरी कोरोनाचं संकट आहे, तर इथून पुढचं जे काही दिवसानंतर संकट आपल्या महाराष्ट्रावरती येणार आहे ते म्हणजे आहे फार मोठं आर्थिक संकट. तर या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि या आर्थिक संकटातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल? तर आत्ताच 2-3 दिवस झाले खरीप हंगामाच्या लागवडीच्या बैठका मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्या सुरू आहे. उपमुख्यमंत्री साहेब अजितदादांनी सुद्धा तिथे उल्लेख केला की जर या आर्थिक संकटातून महाराष्ट्राला जर बाहेर काढायचं असेल तर सगळ्यात मोठी मदत ही आम्हाला ही कृषी क्षेत्रातून होणार आहे. आणि फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशाची आणि जगाची भूक भागवण्याचं काम आपला महाराष्ट्र करत असतो. तर या महाराष्ट्राला आपल्याला ताठ मानेनं उभे ठेवायचं आहे, त्याकरिता आम्हाला कृषी क्षेत्राची फार मोठी मदत लागणार आहे.
अशी त्यांनी हे दिलेलं आहे, आवाहन केलेलं आहे. तर या त्यांच्या गोष्टीला प्रतिसाद देत मी आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, आमचा मॅसेज मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत पोहोचावा की सर, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर उद्या चालून आपल्याला ॲग्री फोर्सची जर कुठे आवश्यकता पडत असेल तर आम्ही ॲग्रीकॉस, सर्व ॲग्रीकॉस हे तत्पर आहोत सेवा देण्यासाठी आणि तयार आहोत. आपण हाक द्यावी, आम्ही साथ देण्यासाठी तयार आहोत, कारण की ॲग्रीकल्चर, कृषी ही काळाची गरज आहे आणि इथून पुढे भविष्यात कृषीला त्या पद्धतीने महत्त्व आहे जशी आज मेडिकल सेक्टरमध्ये, म्हणजे जी आपलं आरोग्य खातं आहे, आरोग्य खात्यामध्ये ज्या पद्धतीने उणीव भासते आहे एक स्किल पर्सन्सची, म्हणजे डॉक्टर्सची, नर्सेसची, तशी येत्या काळात आपल्या ॲग्रीकल्चरलाही फार मोठी गरज पडणार आहे. तर ही फोर्स, या फोर्ससाठी आम्ही जर आपल्याला महाराष्ट्राला लागत असेल तर आम्ही ही फोर्स देण्यासाठी आपल्या ॲग्रीकॉस तयार आहोत, ही सर्वांतर्फे ग्वाही देतो. तर आणखी एक महत्त्वाच्या विषयात आज यानिमित्त हात घालायचा आहे, तर की जर आपला देश एवढा कृषीप्रधान आहे आणि जर आपला GDP हा ॲग्रीकल्चरवरती फार मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे, तर आमची सर्वांची ॲग्रीकॉसची नेहमी एक खंत राहिलेली आहे की प्राथमिक किंवा शालेय शिक्षणामध्ये शेती हा विषय का बरं नाही आहे. तर या माध्यमातनं, या प्लॅटफॉर्ममधनं कृपया जर आपण ऐकत असतील किंवा त्यांच्यापर्यंत हा मॅसेज फॉरवर्ड होत असेल तर कृपया त्यांनी या गोष्टीची, आपल्या प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व भविष्यकाळ बघता कृषी हा विषय त्यांनी आपल्या शालेय शिक्षणामध्ये घेण्यासाठी कृपया प्रयत्न करावे, कारण की जी शहरी भागातील मंडळी आहे, या शहरी भागातील विद्यार्थी मित्रांना कृषीचे एक बेसिक नॉलेज जरी आजपासनं जर देत गेलं तर ज्यावेळी ती ॲग्रीकल्चरमध्ये प्रवेश घेतील फर्स्ट इयर सेकंड इयरला, तर त्यावेळी ॲग्रीकल्चरचा दर्जाही हा उंचावेल. म्हणजे इथून पुढे येणारे आपले जे सायंटिस्ट असतील किंवा ॲग्री प्रोफेसर्स असतील किंवा जे अदर सेक्टरमध्ये काम करणारे असतील, यांचं नॉलेज त्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणे वाढलेलं असेल, कारण त्यांनी शालेय शिक्षणात जसं विज्ञान आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, त्यांचा अभ्यास करून ते येतात आणि पुढे जातात, त्याच पद्धतीने आपला ॲग्रीकल्चरचा सुद्धा समावेश जर सुरुवातीला झालेला असला तर येणारी ॲग्रीकल्चरची स्किल जी पिढी आहे, जे ॲग्रीकॉस आहे, ते आणखी चांगल्या पद्धतीने नॉलेजेबल राहतील. तर ही जी आम्ही सुरुवात या मिशनची केलेली आहे आणि या मिशनच्या दरम्यान आम्ही बऱ्याचशा आमच्या जे काही सिनियर्स मंडळी आहे जे दुरावले होते किंवा नोकरी पाहण्यानिमित्त साता समुद्र पार गेले, तर अशा सिनियर्सचा सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट झाला. आज तेही आमच्याशी जुडलेले आहेत. म्हणजे या कोरोनाच्या निमित्ताने जर काही वाईट गोष्टी झाल्या असतील तर काही चांगल्यासुद्धा सकारात्मक गोष्टीसुद्धा झालेल्या आहे. त्याच काही सकारात्मक गोष्टीमधली एक गोष्ट की आम्ही ॲग्रीकॉस पुन्हा नव्याने, नव्या जोमाने एकत्र आलेलो आहोत आणि फक्त या मोहिमेपुरतंच आम्ही एकत्र न राहता किंवा ही मोहीम इथे थांबलेली नाही आहे, ही या मोहिमेची सुरुवात आहे आणि ही मोहीम आता आम्ही राज्यभर पसरवण्याचं आमचा इथून पुढचा मानस असेल. तर अदर जे काही कॉलेजेस आहेत त्यांना मी पुन्हा आवाहन करतो की काही कृषी विद्यापीठे अदर जे आहेत, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या व्यतिरिक्त काही परभणीत अदर जे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आहे त्यांनी सुद्धा आता पुढाकार घेतलेला आहे. परभणी कृषी विद्यापीठ असेल, त्यांनी त्यांचं या मोहिमेला त्यांच्या विद्यापीठाच्या नावाने आता सुरुवात केलेली आहे, तर ही फार आनंदाची गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्र, जे नॉन ॲग्रीकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा आम्ही एक कळकळीची विनंती करतो की कृपया आपणही या मोहिमेमध्ये आपल्या कॉलेजच्या नावाने, आपल्या विद्यापीठाच्या नावाने, आपल्या ग्रुपच्या नावाने कुठेतरी सुरुवात करा, कारण आज आपली गरज, आपली यूथची गरज फार मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्राला लागणार आहे. तर जरी या मोहिमेची सुरुवात समजा महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरात, म्हणजे एखाद्या विद्यापीठातनं झाली असेल, तरीही हे लोन आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्राला
कुठेतरी ताठ मानेनं उभे करण्यासाठी आपलाही हातभार लावायचा आहे. तर असाच आपला हा ॲग्रिकॉस परिवार आहे मित्र हो. तर या ॲग्रिकॉस परिवाराशी जुळायसाठी तुम्हाला आम्हाला वेगळं काही करावं नाही लागेल. जे कुठले विद्यार्थी इथून पुढे कृषी क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतील त्यांना आपोआप हा ॲग्रिकॉसचा लोगो आपोआप त्यांना लागून जातो. आज इथून पुढची आमच्या मोहिमेला जी आर्थिकदृष्ट्या एक मदत निधी उभारण्यासाठी आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे, याचा दुसऱ्या भागावरती आम्ही काम करणारच आहोत. त्याबरोबर अनएम्प्लॉयमेंटही फार मोठ्या प्रमाणात इथून पुढे होणार आहे. तर त्या बेरोजगारीची झळ आपल्या कृषी क्षेत्राला, कृषी खात्याला सुद्धा बसू शकते भविष्यात. बरेचसे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स असतील, बरेचसे प्रायव्हेट कंपनीज असतील, यांना सुद्धा याची झळ बसू शकते आणि आपले बरेचसे कृषी मित्र असू द्या किंवा अदरही जे विद्यार्थी आहेत ते बेरोजगार होऊ शकतात. तर या दृष्टिकोनाने आपल्याला काय करता येईल, काही व्यवसाय मार्गदर्शन आपल्या आपण त्यांना करू शकतो का, व्यवसायात काही आपल्या तरुण मित्रांना आपण तिथे उतरवू शकतो का, तर याच्यासाठीची आमची दुसरी महत्त्वाची बांधणी सुरू आहे की ज्यामध्ये आम्ही आमच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या सर्व ॲग्रिकॉस मंडळींचा सल्ला घेतो आहे आणि इथून पुढे त्यावरती आम्ही महत्त्वाने आणि प्रकर्षाने काम करणार आहे की कुठलाही जो ॲग्रिकॉस विद्यार्थी आहे हा आपला बेरोजगार राहायला नको. तर आमची सर्वांची हीच इच्छा आहे की आपण जे कोणी प्रेक्षक आत्ता आम्हाला या इनबचच्या प्लॅटफॉर्मवरनं बघत असतील तर आपणही आपल्या भागामध्ये कुठेतरी पुढे यावं. आज महाराष्ट्राला आपल्या तरुणांची फार मोठी गरज आहे. हे व्यासपीठ यांनी उपलब्ध करून दिलं, इथे बरेचसे तरुण येत आहेत, त्यांचं ते काय करू शकतात याच्याविषयी मार्गदर्शन सुद्धा ते करत आहेत. त्यातलेही काही पॉईंट आम्ही आमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करून घेतलेले आहे की त्यांचीसुद्धा मदत आम्ही कुठल्या कशाप्रकारे घेऊ शकतो. तर अशा तज्ज्ञांचाही सल्ला आम्ही इथून पुढे घेतो आहे. तर मित्र हो, या कोरोनाच्या काळात आपण सर्व घरी बसून आहात, अजूनही आपला लॉकडाऊन 4 सुरू आहे, पण घरी बसूनही आपण देशाच्या महाराष्ट्राच्या कामात कुठेतरी येऊ शकतो. तर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्यातलाच एक हा मिशन CM फंड हा आपला प्लॅटफॉर्म आहे. तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही आपण बऱ्याचशा गोष्टी करतोय. तर काही जे नॉन ॲग्रिकल्चर विद्यार्थी असतील किंवा ॲग्रिकॉस अदर युनिव्हर्सिटीजचे सिनियर्स असतील, काही जुने पासआउट विद्यार्थी असतील, तर यांना आमची विनंती आहे की त्यांनीसुद्धा जुळावं, समोर यावं. आम्ही आमच्यातर्फे जी काही मदत लागेल ती करण्यास तयार आहो. तुम्हाला आणखी जर काही त्यामध्ये आणखी टेक्निकल मदत लागेल तर त्यासाठी आम्ही ही सगळी टेक्निकल मदत आपल्याला पोहोचवू. तर मित्र हो, तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं की बरे 90% विद्यार्थी हे आपले ग्रामीण भागातले आहेत की ज्यांचं ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बॅकग्राऊंड आहे, घरचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तर घरी प्रचंड नुकसान शेतीमध्ये आत्ता सध्या झालेलं आहे, शेतमालाला भाव नाही मिळालेला आहे, पुढची परिस्थितीसुद्धा गंभीर येणार आहे. अशी परिस्थिती आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या 80-90% विद्यार्थ्यांच्या घरी असून सुद्धा ते कुठेही मागे सरले नाही किंवा कोणीही हा प्रश्न केला नाही की माझ्या घरी नुकसान झालं आहे बाबा, आम्ही पहिलेच संकटात आहे आणि आम्ही कशाला दुसऱ्या, आमची पहिलेच परिस्थिती वाईट आहे. तर असं कोणीच न म्हणता उलट मोठ्या येणे ते समोर आले की नाही चला आपण काहीतरी करूयात, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तर हा विचार एक कृषी मित्रच करू शकतो, एक कृषी पुत्रच करू शकतो. जरीही घरची परिस्थिती कितीही दुष्काळी असू द्यात किंवा कितीही वाईट असू द्यात, तर ह्या ही महत्त्वाची माहिती या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. ती जेवढं आम्हाला काही सांगायचं होतं, वेळेचे बंधनही आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर एवढे मी महत्त्वाचा विषय जो होता आपला तो आपल्यासमोर मांडलेला आहे. तर आपल्यातील काहींचे जर काही या मोहिमेविषयी किंवा इतर गोष्टींविषयी जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्नसुद्धा आपण इथे घेऊया.
तर काही प्रश्न आपल्याला येत आहेत. रोहित चव्हाण आहेत. रोहित चव्हाण यांनी सुद्धा एक हे आपल्या ॲग्रिकॉसच आहेत, यांनी सुद्धा एक चांगलं मदतीचं म्हणजे चांगले सक्रिय या मोहिमेदरम्यान राहिलेले आहेत. प्रदीप दांदळे धन्यवाद. रोहित जी म्हणतायत की अकृषी विद्यापीठातील इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या स्टुडंटनी समोर यावं. तर रोहित जी हा विषय आपण आत्ताच घेतलेला आहे आणि त्यांनासुद्धा आपण आवाहन करतो आहे. रोहित दादा पवार यांनीसुद्धा त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून इतर जे काही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असतील त्यांनीसुद्धा त्यांना आवाहन केलं आहे. तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्हालाही काही इतर कॉलेजचे की जे नॉन ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांचे फोन आले की सर आपण ही मोहीम राबवत आहात, तर ही या मोहिमेमध्ये आम्ही फार कमी लोक आहे, आमचा मदत निधी तेवढा गोळा होणार नाही, तर आपल्या याच्यामध्ये आपण करू शकता का? तर जरीही निधी आपला कमी गोळा होत असेल किंवा काही होत असेल तरीही तो तुमच्या नावे तुम्ही करावा, तिथे नोंद होऊ द्यावी की जेणेकरून आपणही समोर याल, आपल्यापासून काही आपले जवळचे मित्र प्रेरणा घेतील. आमचीही सुरुवात फार कमी याच्यापासून झालेली होती, जवळपास 44,000 रुपये फक्त पहिल्या बॅचचा आमचा मदत निधी गोळा झाला होता, त्यानंतर तो वाढतच गेला. इन्स्पिरेशन कुठून आली सर? तर इन्स्पिरेशनचं म्हणायचं झालं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येकजण बरेचसे लोक समोर येत होते मदत कार्यामध्ये. मुख्यमंत्री साहेबांनी इथे सर्वांना आवाहन केलं होतं. बरेचसे आपले नेते मंडळी असतील, राजकीय मंडळी असतील, यांचा काही मोठे व्यापारी असतील, मोठमोठ्या कंपन्या असतील, त्यासुद्धा पुढे आल्या. तर आपलंही काहीतरी देणं लागतं, काहीतरी समाजाचं देणं लागतं, हाच उद्देश ठेवून कुठेतरी या कार्याची सुरुवात झाली. आमच्या 2013 बॅचनी जो एक त्यांचा ग्रुप आहे त्यांनी एक सुरुवात केली. या सुरुवातीला मग जेव्हा एक दोन बॅचेस आमच्या रेडी झाल्या त्यामध्ये मग आम्ही एक मोहिमेचं स्वरूप याला दिलं आहे आणि एक चांगल्या प्रकारे आता ही आपली मोहीम रन होते. जवळपास मला वाटते आपला 30 लाखाचा सुद्धा टप्पा जो आपण आत्ता धरून चाललो आहे, मानस आहे की येत्या 8-15 दिवसामध्ये ते 30 लाखाचा टप्पा आपण गाठावा. तर मला वाटते कदाचित त्यापुढेही आपण निघून जाऊ असं माझी आशा आहे. तर आज कोरोनाच्या या संकट काळात आपल्यालाही जाणवलं असेल की कृषी क्षेत्राचं महत्त्व फार मोठं आहे. तर या माध्यमातून जे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे अजूनही मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स आर्ट याच्याकडे तर वळतातच, पण त्यांनाही मी आवाहन करेल की आपण कृषी शिक्षणाकडे वळावं. कृषी शिक्षणाचं महत्त्व आज आपण जाणताय की प्रत्येक सेक्टरमध्ये बँकिंग असू द्या, संरक्षण क्षेत्र असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, यामध्ये कृषी क्षेत्राचं फार मोठं महत्त्व आहे. या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्या ॲग्रिकॉसचे विद्यार्थी आहेत, तर फार मोठं क्षेत्र आहे. ज्यांना करिअर इथून पुढे कृषी क्षेत्रामध्ये करायचं असेल त्यांनी जरूर यावं. त्याकरितासुद्धा मार्गदर्शन आम्ही देण्यास इथे तयार आहो. जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये स्टडी फोरमसुद्धा UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी चालत असतो, जो 24 घंटे सुरू असतो, कधीच बंद नसतो, विद्यार्थ्यांमार्फतच तो चालवला जातो. आज बरेचसे अधिकारी वर्ग त्यामधनं बनलेला आहे. फार गरीब परिस्थितीतून आलेले विद्यार्थी ज्यांची घरची फार हलाखीची परिस्थिती होती त्यांनी त्यांना त्या फोरमचा फार मोठा फायदा झालेला आहे. जेथे मोफत पुस्तकं असू द्या, मार्गदर्शन असू द्या, हे सिनियर्स आपले करत असतात, तर कृपया त्याचाही या ॲग्रिकॉसनी केलेल्या या गोष्टीचा आपण फायदा घेऊ शकतात जर आपण ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली तर. त्याचबरोबर आपली हे जे मिशन CM फंड आपण ही मोहीम ॲग्रिकॉस अगेन्स्ट कोरोना अंतर्गत सुरू केलेली आहे याला प्रतिसाद देत ॲग्रिकल्चर डॉक्टरेट असोसिएशन ही सुद्धा एक संघटना आहे की ज्यांचे PhD होल्डर्स आहेत त्यांनीसुद्धा या मोहिमेपासून प्रेरणा घेत मदत निधी उभा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यांचाही जवळपास 49,500 रुपयांपर्यंतचा निधी त्यांनी जमा केलेला आहे.
तर फार चांगली सुरुवात मित्रहो इथे होत आहे. आपल्या माध्यमातून हा मॅसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. त्यांना हवी ती मदत करण्यास आम्ही वेळोवेळी सांगतो आहे की आपण तयार आहोत. तर आणि हा एक चांगलं कार्य आपण इथे करतो आहे, तर या चांगल्या कार्यात आपलाही सहभाग असू द्यावा. माझ्या माहितीनुसार फक्त परभणी कृषी विद्यापीठच नाही, तर अदरही जे महाराष्ट्रातले कृषी विद्यापीठ आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये आता त्यांचं कार्य सुरू केलेलं आहे. तर लवकरच आम्ही त्यांची सुद्धा फिगर आपल्या समोर आणू. तर महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आम्हाला सांगायच्या होत्या त्या बऱ्यापैकी आम्ही इथे आपल्या समोर मांडलेल्या आहेत. तर एवढे मी बोलतो आणि आपण सर्व मन लावून ऐकलत याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. पुनश्च एकदा जे आपलं व्यासपीठ आहे, जे फेसबुक पेज आहे इनबज, यांनी आम्हा ॲग्रीकॉस्टची दखल घेतली, आम्हाला इथे बोलण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.